वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससोबतची बोलणी फिसकटली असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता काँग्रेससोबतच्या चर्चा पुढे जाणं शक्य नाही असं आंबेडकरांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडी 48 जागांवर निवडणूक लढवणार आहे. 15 मार्चला या जागांची घोषणा करू असं देखील आंबेडकरांनी म्हटलं आहे. 22 उमेदवार स्वीकारण्यामध्ये सुद्धा नाकार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. कारण विचारण्यात आलं तर त्यावेळेस एवढंच सांगण्यात आलं की आमच्या पथडीतले नाही. आता जेव्हा आमच्या पथडीतले नाही असं मी ज्या ठिकाणी मानतो त्यावेळेस आमच्या कुटुंबातले नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा आता आम्ही असायला मानतोय की काँग्रेसबरोबरच्या असणाऱ्या सगळ्या चर्चेचे प्रस्ताव संपला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि 15 तारखेला मुंबईतून पूर्ण 48 उमेदवारांची यादी ही जाहीर केली जाईल.